नमस्कार 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 मंडळी, सारे मिळून सर्वांसाठी जिव्हाळ्याचे नाते जपणारे मुक्त व्यासपीठ अशी ओळख करून देणाऱ्या ब्रह्मांड कट्ट्याने आज प्रत्येक ठाणेकराच्या मनात घर केले आहे. गेली 12 वर्षे म्हणजे तब्बल एक तप ब्रह्मांड कट्टा अंतर्गत विविध संस्थांची स्थापना करून ब्रह्मांड कट्ट्याने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यात प्रामुख्याने वाचक कट्टा, कला संस्कार, ब्रह्मांड संगीत कट्टा, ब्रह्मांड कट्टा महिला परिवार संघ, ब्रह्मांड मॉर्निंग इव्हनिंग वॉकर्स क्लब, ब्रह्मांड बस प्रवासी संघ अशा विविध संस्थेंची स्थापना करून योग वर्ग, युवा पुरस्कार याचे सातत्याने पाठपुरावा करून प्रतिभावंतांच्या रंग सावल्या ही पुस्तकरूपी भेट दिली आहे. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात पुढे पाऊल टाकत ब्रह्मांड कट्ट्याने स्वतःचा ब्लॉग, यूट्यूब चॅनल, QR कोड ह्याद्वारे आपला संपर्क वाढवला. आज आपण जो होली के तराने हा संगीतमय कार्यक्रम सादर करणार आहोत तो म्हणजे ब्रह्मांड संगीत कट्टाचा द्वितीय वर्धापन दिन हे औचित्य साधून. तर आता मी स्नेहा शिंदे, ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे संस्थापक श्री राजेशजी जाधव व अध्यक्ष श्री अरुणजी दळवी यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांचे प्रोत्साहन वाढवणारे व मनोबल वाढवणारे 2 शब्द बोलावेत. राजेशजी जाधव आणि अरुणजी दळवी. नमस्कार मंडळी, मी संगीत कट्ट्याचे सचिव चंद्रशेखर शिंदे यांना देखील इथे प्रकरण करतोय. ते पडद्यामागचे आमचे महत्वाचे हिरो आहेत. आज खरंच आनंद होतोय की ब्रह्मांड कट्ट्याला 12 वर्ष झाली आणि आज संगीत कट्टा दुसऱ्या वर्षात जातोय, पदार्पण 3 वर्षात करतोय. 2017-18 साली आम्ही संगीत कट्ट्याची चळवळ सुरू केली होती काका, बरोबर ना? पण तिला मूर्त स्वरूप हा मार्च 2019 रोजी आलेला आहे. रुबेन सरांच्या हस्ते काटा चमचा हे आमचं हॉटेल, आमचे मित्र मनोज कोळी व राजनभाई त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यामुळे हा कट्टा उभा राहिला. मी असं जस्ट गेवायला त्यांच्या हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिकडे बघितलं की बाबा इथे कराओके सिस्टीम चालू आहे. तर त्यांच्या राजन आणि मनोजला विचारलं तर ते बोलले वेलकम, कधी या, तुमचंच हॉटेल आहे. आणि ती सुरुवात 16 मार्च 2019 रोजी आमची सुरुवात झाली होती संगीत कट्ट्याची. मी कट्ट्याची कमिटी तयार करून दिली संगीत कट्ट्याची. आमचे अध्यक्षपद मी दळवी काकांना दिलं, सचिव माझे शिंदे सर आहेत, नंतर नीलमताई, नंतर शीतल आणि मीराताई, अशी आम्ही एक टीम तयार केली आणि आनंद हा आमच्या पाठीशी उभा असतो अशी टीम तयार करून दिली. आज त्या टीमला 2 वर्ष होत आहेत, त्याच्यासाठी तुम्ही जोरदार तयार वाजवा असं मी तुम्हाला विनंती करेल. प्रत्येक गोष्टीत मेहनती लागतेच. आज करोनाचा काळ आला, लॉकडाऊन सुरू झालं, परंतु आज संगीत कट्टा देखील थांबला नाही. आज जवळजवळ वर्षभरात नाही नाही बोलता बोलता आम्ही 25 ते 30 कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना दिलेले आहेत. आणि त्याच्या आधी प्रत्येक महिन्याला 2 कार्यक्रम असे 24 कार्यक्रम गेल्या वर्षी दिलेले आहेत. तर हा कट्टा खूप म्हणजे ब्रह्मांड कट्ट्याचे पण पुढे गेला आहे असं मी बोलेल की दळवींची मेहनत, त्या टीमची मेहनत आहे. मी पुन्हा एकदा यानिमित्त आज कार्यक्रम होईनिमित्त करतो आहे. आम्ही आज वर्धापनादिनाचं औचित्य साधून होई के तराने हा रंगारंग कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. तर तुम्ही जरूर लाईक शेअर करा आणि मित्रपरिवाराला शेअर करा आणि असाच हा ब्रह्मांड कट्टा फुलत राहील असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी सचिव आज पहिल्यांदा व्यासपीठाकडे राहिले, त्यांना मी 2 शब्द शुभेच्छा द्यायला सांगेल. आपल्या संगीत कट्ट्याला आज 2 वर्ष होत आहे, त्यामुळे मला त्या वतीने मला खूप आनंद होत आहे. आणि हा स्थापन करताना जेव्हा राजेश सरांनी आम्हाला काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की कसं पुढे न्यायचं काय, त्याप्रकारे आम्ही सतत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे जात राहिलो आणि त्यामुळेच आज हा 2 वर्षाचा योग आलेला आहे. आणि ह्या वर्धापन दिनादिवशी मी माझ्या पूर्ण टीमला शुभेच्छा देईनच, परत त्याबरोबर तुमच्यासारख्यांची आम्हाला जी साथ लाभली आहे त्यासाठी पण तुम्हाला पण शुभेच्छा आहेत आणि तुम्हाला धन्यवाद मुख्य. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच जाधव साहेब. आज आमचे दळवी काका व्यस्त शेड्यूल असताना पण तब्येतीच्या कारणाने ते
बरेच कट्टे त्यांनी मिस केलेले आहेत, परंतु आज वर्धापनदिनी ते काहीतरी नवीन आपल्यासाठी घेऊन येणार आहेत. तर ते गोड बंगाल आहे ते नंतर तुम्हाला समजेलच, परंतु मी शुभेच्छा पर दोन शब्द त्यांना सांगेल की आज बोला तुम्ही. हा कट्टा 2 वर्षाचा झाला आहे, हे बाळ आता दूर दूर चालायला लागलं आहे, तुम्हाला कसं वाटतंय? कट्ट्याला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि ही सगळी किंवा आमच्या सगळ्या साऱ्या टीमवरची आहे, कारण का आमचं टीमवर एवढं प्रबळ आहे की नाही, की त्यामुळे आम्ही एवढे कट्टे करू शकलो. 24 कार्यक्रम केले आणि फेसबुकचे जवळजवळ 25 कार्यक्रम केले, असे कार्यक्रम करून करून आमचं मनोबल वाढलं आणि त्यातमुळे आमचे संस्थापक राजेश जाधव यांनी आम्हाला सतत प्रोत्साहन देत आमचं मनोबल वाढवलं आणि त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो. आणि आज आम्ही हा होळीचा रंगारंग कार्यक्रम आपल्यासमोर घेऊन आलो. याच्यामध्ये मी माझ्याकडे लहानपणापासून एक कला होती बँजोची, तर ती कला मला सादर करण्यासाठी माझ्या कमिटीने प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनाखातर मी आज इकडे वाजवणार आहे त्यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण करून. त्यात तुम्हाला ते नक्कीच आवडलं आणि जाधव साहेब मला साथ देणार आहेत आणि आमचा आनंद खर्डीकर थोडीशी गिटारवर मला साथ देणार आहे. तर तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा आणि लाईक कमेंट भरपूर द्या, भरपूर व्ह्यूअर्स आम्हाला मिळाले पाहिजे आणि आमचा कट्टा असाच भरत राहो. त्यासाठी तुमचे सहकारी आहेत आणि ते मिळत राहण्याची मला खात्री आहे आणि मी आपल्या सगळ्यांना होळीच्या शुभकामना देऊन माझे 2 शब्द संपवतो. मला बोलायला थोडा त्रास होतो आहे पण तुम्हाला सगळ्यांना शुभकामना, होळी रे होळी. मी सर्व कमिटींना इथे विनंती करतो की त्यांनी एकदा कॅमेरासमोर यायचं आपण आणि सर्वांना वंदन करूया. हा 2 वर्ष तुम्ही जी सहकार्य केलं, साथ दिलीत, आम्ही सर्वांना नतमस्तक होऊन तुम्हाला रसिक प्रेक्षकांचं वंदन करतोय, अभिनंदन करतोय व आभार व्यक्त करतोय. मी सर्वांनी कॅमेऱ्यात यायचं आहे आणि ही आमची टीम जी घोडदोड करते आज, त्या सर्व टीमच्या वतीने आम्ही तुम्हाला वंदन करून आजच्या होळीच्या शुभेच्छा देतोय आणि आज सेकंड वर्धापन दिन यशस्वीरित्या पार पडो अशी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि असेच कट्टे ह्या टीमनी वेळोवेळी करावे अशी मी त्यांना सूचना करतोय. आपण सर्वांचं सहकार्य लाभलं ते आम्हाला आम्ही वंदन करतोय, नतमस्तक होतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुढचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी मी स्नेहाला पुन्हा आमंत्रण करतोय की तिने हा कार्यक्रम पूर्ण कंटिन्यू करायचा आहे आणि होळीची मजा सर्वांनी घेऊया. हॅपी होळी करून सर्वांचं अभिनंदन करू. हॅपी होळी. चला मी स्नेहाजीला सांगतो की तिने कार्यक्रम पुन्हा कंटिन्यू करायचा आहे. धन्यवाद श्री राजेशजी, श्री दळवीजी आणि श्री सचिनजी. मंडळी, फाल्गुन महिना येताच चहूबाजूला होळीचे रंग दिसू लागतात. होळी हा हर्षाचा, उत्साहाचा, रंगांचा सण आहे. तर मग चला होळीच्या रंगांसोबत अनुभवूया अरे अमर्यादित रंग, ब्रह्मांड सकीट संगीत कट्टाके संग. तर ह्या विविध रंगांपैकी आपण प्रथम ऐकूया ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे अध्यक्ष श्री अरुण दळवीजी आणि संस्थापक श्री राजेश जाधवजी यांच्यासोबत एक अनोखे बँजोवादन. Thank you.
धन्यवाद श्री जाधवजी व श्री दळवीजी. प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या कार्यक्रमाला लाईक करा व भरपूर कमेंट्स द्या. तुमचे कमेंट्स आमच्या कलाकारांसाठी उत्साहाचा डोस वाढवणारे ठरतात. तर जरूर कमेंट्स करायला व लाईक करायला विसरू नका. रसिका हो, 1965 गाईड ह्या चित्रपटातले लता दीदींच्या स्वरातले शैलेंद्र यांनी संगीतबद्ध केलेले एस डी बर्मन यांचे संगीत असलेले गाणे अजूनही अजरामर आहे. पिया तोसे नैना लागे रे घेऊन येत आहेत आपल्यासाठी शीतल भोपलकर. पिया तोसे नैना लागे रे, नैना लागे रे, जाने क्या हो अब आगे रे. शीतलजी, प्रेक्षक हो, लाईक्स आणि कमेंट्स झाल्याच पाहिजेत. मंडळी, ह्या दुनियेत खूप दुःख संकट आहेत, म्हणून सतत दुःख करून रडत बसून चालत नाही. हेच सांगत आहेत आपल्या किटिकेली नीलम भोगटेजी. 1965 एक सुपरहिट सस्पेन्स थ्रिलर गुमनाम हा चित्रपट आला. ह्या चित्रपटातले हे गीत नीलम भोगटे आपल्यासमोर सादर करीत आहेत. Thank you.
थँक्यू नीलमजी. खरंच तुमचं म्हणणं सगळ्यांपर्यंत पोचलं हो ना. मग प्रेक्षकांनी लाईक्स कमेंट्स करायला विसरायचं नाही. मंडळी, एक फॉरेनर हिंदुस्थानात येतो आणि त्याचे प्रेम एका साध्या भोळ्या गावातल्या मुलीवर होते. आता तुम्हीच सांगा, ही जोडी कशी बनणार? बरोबर ओळखलत, जोडी हमारी बनेगा कैसे जानी. औलाद चित्रपटातले हे धमाल गीत घेऊन येत आहेत मीराजी व पंकजजी. जोड़ी हमारी जमेगा कैसे जानी, जोड़ी हमारी जमेगा कैसे जानी. हम तो है अंग्रेजी, तुम लड़की हिंदुस्तानी. तुमको भी मुश्किल मुझे भी परेशानी, तुमको भी मुश्किल मुझे भी परेशानी. बात मानो सैया बन जाओ हिंदुस्तानी. जोड़ी हमारी मुल्क में कितना रोमांस है, बाहर का छोकरी कितना एडवांस है. अंग्रेजी मुल्क में कितना रोमांस है, बाहर का छोकरी कितना एडवांस है. देखे बिना कभी कोई भी प्यार से मुकड़े जोड़ी हमारी जमेगा कैसे जानी, जोड़ी हमारी जमेगा कैसे जानी. बात मानो सैया बन जाओ हिंदुस्तानी. जोड़ी हमारी के दो घंटा रोज में तुमको सिखलाएगा उल्फट का पोज में. बाहों में थाम के दो घंटा रोज में तुमको सिखलाएगा उल्फट का पोज में. तैयार नैन का कजरा ना छूट जा, तुमको भी मुश्किल मुझे भी परेशानी. हम तो है अंग्रेजी, तुम लड़की हिंदुस्तानी. जोड़ी हमारी
लंबी ये लटकाओ, तुमको तो हीर से बनना है जूलियट। लाओ मैं काट दूं लंबी लंबी ये लटकाओ, तुमको तो हीर से बनना है जूलियट। यूं ना पागल बनो, देखो रे बाल मां, चिल्ला के शोर में कर दूंगी जान मां, तुल्फे कटा के लगूंगी मैं दीवानी। जोड़ी हमारी जमेगा कैसे जानी, जोड़ी हमारी जमेगा कैसे जानी। है अंग्रेजी तुम लड़की हिंदुस्तानी, तुमको भी मुश्किल मुझे भी परेशानी, तुमको भी मुश्किल मुझे भी परेशानी, बात मानो सही या बन जाओ हिंदुस्तानी। जोड़ी हमारी थैंक यू वाह वाह वाह, मस्त मस्त मस्त। ईस्ट और वेस्ट, हिंदुस्तान इज द बेस्ट। प्रेक्षक हो, आपले हावभाव हे नेहमी डोळ्यातून व्यक्त होत असतात, हो ना? 1961 मध्ये जब प्यार किसी से होता है या चित्रपटातले हे गाणे ये आँखें उफ युम्मा घेऊन येत आहेत पंकजजी व नीलमजी। ये आँखें उफ़ियुम्मा, ये सूरत उफ़ियुम्मा, प्यार क्यों न होगा ये अदाएं उफ़ियुम्मा, ये मौसम उफ़ियुम्मा, ये धड़कन उफ़ियुम्मा, कैसे दिल को रोकूं कोई थामी उफ़ियुम्मा, ये आँखें उफ़ियुम्मा। तुम दिल है दिल रुबा हो, तुम पर जहां फिदा हो, दिल है दिल रुबा हो, तुम पर जहां फिदा हो, हम तो है क्या कुछ भी नहीं, तुम साहसी कोई नहीं, तुम तो चांद का टुकड़ा हो, शोखी उफ़ियुम्मा, शरारत उफ़ियुम्मा, प्यार क्यों न होगा ये अदाए उफ़ियुम्मा, सम उफ़ियुम्मा।
गया है, दिल जिसमें झूमता है, आंखों का ये नशा है, दिल जिसमें झूमता है, खून जमीन खून गगन तेरा सर है जनमन, तुम तो प्यार का सपना काजल उफ्युम्मा, ये चितवन उफ्युम्मा, प्यार क्यों न होगा ये अदाए उफ्युम्मा, ये मौसम उफ्युम्मा, ये धड़कन उफ्युम्मा, कैसे दिल को रोको कोई थामी उफ्युम्मा, ये आँखें उफ्युम्मा जबरदस्त रोमॅन्टिक गाणे आहे. खूप मस्त पंकजी, नीलमजी, मस्त ना प्रेक्षकांनो? मग लाईक्स आणि कमेंट्स झालेच पाहिजेत. मंडळी, बाजारात चालता चालता एखादा दागिना पडला तर किती गोंधळ उडेल ना? ओळखलेच असेल. हो बरोबर, ओळखलेत. 1966 साली मेरा साया ह्या चित्रपटातले हे गीत झुमका गिरा रे बरेली के बाजार में मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले, आशाताईंच्या स्वरातले आज आपल्यासमोर घेऊन येत आहेत मीराजी वेलिंग. झुमका गिरा रे हाय, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा झुमका गिरा झुमका गिरा हाय हाय हाय, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा रे. पानी, हाँ हुई शर्म से पानी,
आया फिर झुमका गिरा रे, हम दोनों से प्यार से झुमका गिरा रे, हम दोनों के इस प्यार से झुमका गिरा रे, बरेली के बाजार से झुमका। वाह 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 वाह, मस्त मस्त। प्रेक्षको आवडलं असेल नक्कीच, तर प्लीज लाईक्स आणि कमेंट्स करायला विसरू नका। प्रेमात पडल्यावर काय काय करावं लागतं काय सांगावे, हे आत्ताच्या पिढीतले नव्हे बरं का, अगदी 1973 आलेले दो फूल ह्या सिनेमातले हे गीत सांगते। आशा भोसले आणि महमूद यांनी गायलेले हे मजेदार गीत घेऊन येत आहेत आपल्यासमोर पंकजी आणि शीतलजी, मुत्तुकोडी कवारी हळा। முத்துக்குடி கவாரி ஹடா, முத்துக்குடி கவாரி ஹடா, ஐயோ முத்துக்குடி கவாரி ஹடா, முத்துக்குடி கவாரி ஹடா, ஐயோ ரே பியார் மே ஜோ நா கர்னா சா, வோ பி முஜே கர்னா படா, ஹா ஹா, முத்துக்குடி கவாரி ஹடா, मुत्तु कोड़ी कौवारी हड़ा, अयो रे प्यार में जो न करना चाह वो भी मुझे करना पड़ा, अयोड़ा अयो अयो मुत्तु कोड़ी कौवारी हड़ा, अम्मे मुत्तु कोड़ी कौवारी हड़ा। अच्छा हाँ, धरती ऊपर है स्वर्ग नीचे, ओए माँ थोड़ा तो दुनिया से डर ले, यंदे कर ले यंदे कर ले, ना माने बेदर्दी अयोड़ा अयोड़ा अयो अयो मुत्तुकोड़ी कौवारी हड़ा, अम्मा मुत्तुकोड़ी कौवारी हड़ा, प्यार में जो ना करना अयो अम्मे मुत्तुकोड़ी कौवारी हड़ा, अम्मे मुत्तुकोड़ी कौवारी हड़ा। कर देता है रे मुझे बेकल कल 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 कल, सीने से लिखे तेरा बाचल, ला 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 ला, लगभग चल के ना गिर पड़ू मैं, गिर जा मतवाले मुझको थाम के चल, अम्मा सीना कांधे बाहे खोले, ऐसे मसानी डोले डोले जैसे दारू का घर, अयो अम्मा मुत्तुकोड़ी कौवारी हड़ा, अम्मा है मुत्तुकोड़ी कौवारी हड़ा, अयोड़ा अयो अयो मुत्तुकोड़ी कौवारी हड़ा, अम्मा मुत्तुकोड़ी कौवारी हड़ा। थैंक यू थैंक यू। अयो अयो बहुत पसंद आया गाना, तो फिर लाइक करो जी, कमेंट्स करना नहीं बोलना। रसिक हो, सुप्रसिद्ध गायक हेमंत कुमार जीनी मराठीत सुद्धा बरीच गाणी म्हटली आहेत, त्यापैकीच एक लोकप्रिय गाणं म्हणजे प्रीतीच्या चांदराती, शांताराम नांदगावकर यांनी शब्दबद्ध केलेले, आपल्या समोर घेऊन येत आहेत राजेशजी जाधव।
तुमच्या चांद राती घेऊन हात हाती प्रीतीचं बोल नाती येणा प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येणा ये प्रिये ये प्रिये प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येणा फुलला हा कुंड सारा हसली पाने फुले फुलला हा कुंड सारा हसली पाने फुले रुसवाता कशाला अदरी प्रीती फुले हात दे बांधले प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येणा प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येणा सरलाता दुरावा मिटती का लोचने सरलाता दुरावा मिटती का लोचने तकिए या मिल नाला मुरली का ही उन्हें हाथ दे साथ दे प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येणा प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येणा ये प्रिये ये प्रिये प्रिये ये प्रिये धन्यवाद वाह 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 क्या बात है राजेश जी प्रेक्षक हो विसरू नका लाइक्स कमेंट्स करायचे आहेत मंडळी एखाद्याला घायाळ करण्याकरिता तीर हा नेहमीच बाणातून सुटला पाहिजे असे नाही बरं का 1954 कभी आर कभी पार लागा तीरे नजर हे गाणे आपल्याला हेच सांगते ओ पी नय्यर यांचे संगीत गायिका शमशाद बेगम आणि मजरू सुलतानपुरी यांचे शब्द आपल्या समोर घेऊन येत आहेत मीराजी वेलिंग कभी यार कभी पार लागा तीरे नजर कभी यार कभी पार लागा तीरे नजर सैया घायल थिया रे तुझे मोराली गर कभी यार कभी पार लागा तीरे नजर कभी यार कभी पार लागा तीरे नजर सैया घायल थिया रे तुझे मोराली गर इतना
नजर का दर्द मिलाइए जीवन मर का मारा ऐसा तीर नजर का लूटा चैन करा कभी यार कभी पार लगा तीरे नजर कभी यार कभी पार लगा तीरे नजर सैया खायल के आरे तूने मोरा जिगर कभी यार कभी पार लगा तेरे नजर सोया घायल के यारे तूने मोरा जिगर झाले झाले ताई तुमच्या आवाजानेच अनेक जण घायल झाले प्रेक्षक हो कमेंट्स लाईक्स करताय ना प्लीज द्या कारण प्रेक्षकांना त्याच्यामुळे उत्साह मिळतो प्रोत्साहन मिळते रसिका हो रुसवा फुगवा हा प्रेमात नाही तर प्रेमात काही मजाच नाही रुसलेल्या प्रेमाला मनवण्यात जी मजा असते ना खरंच जिया ओ जिया कुछ बोल दो लता दीदींच्या आवाजातले हे गाणे 1961चा जब प्यार किसी से होता है ह्या चित्रपटातले संगीत शंकर जयकिशन यांचे शब्द हसरत जयपुरी आपल्यासमोर घेऊन येत आहेत शीतल भोपलकर शीतलजी पाके तुम्हें कोई खोता है ओ जिया ओ
दर्द सा दिल में होता है, तुम एक हसीन हो लाखों में, भला पाके तुम्हें कोई खोता है। जिया हो जिया जी कुछ बोल दो, अरे ओ दिल का पर्दा खोल दो। वाह वाह क्या बात है शीतल जी, खूब सारे लाइक्स खूब सारे कमेंट्स जरूर मिळालेच पाहिजेत। मंडळी आता मुंबईहून गोव्याला जायचे म्हटले की आपण लगेच तेजस एक्सप्रेस जनशताब्दी याचे रिझर्वेशन मिळते का हे चेक करतो, पण 40 वर्षांपूर्वी कोकण रेल्वे नव्हती तेव्हा आपण बसनेच प्रवास करायचो, पण तो प्रवास खूप मजेदार असायचा। प्रवासात गाणी धमाल मस्ती करत जायचे, तसेच एक धमाल गीत बॉम्बे टू गोवा ह्या चित्रपटातले देखा ना हाय रे सोचाना गायक किशोर कुमार आपल्यासमोर घेऊन येत आहेत पंकजजी। देखा ना है रे सोचा ना है रे रखती निशाने पे जा, कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान। देखा ना है रे सोचा ना है रे रखती निशाने पे जा, कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान। अरे डोले 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 ए डोले 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 ए डोले 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 ए मिट जाएंगे मर जाएंगे काम कोई कर जाएंगे, मर के भी चैन न मिले तो जाएंगे यारों कहाँ। मिट जाएंगे मर जाएंगे काम कोई कर जाएंगे, मर के भी चैन न मिले तो जाएंगे यारों कहाँ। अरे ओहू देखा ना है रे सोचा ना है रे रख दी निशाने पे जा, कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान। कातिल है कौन कह नहीं जाए, चुप भी तो रहा नहीं जाए, बुलबुल है कौन कौन सैया कुछ तो कहो मेरी जान। कातिल है कौन कह नहीं जाए, चुप भी तो रहा नहीं जाए, बुलबुल है कौन कौन सैया कुछ तो कहो मेरी जान। अरे ओहू देखा ना है रे सोचा ना है रे रख दी निशाने पे जा, कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान। घर से चले खा के कसम छोड़ेंगे पीछा न हम, सर पे कफन बांधे हुए आया दिन
दीवाना यहाँ घर से चले खाके कसम छोड़ेंगे बिछाना हम सर पे कफन बांधे हुए आया दीवाना यहाँ अरे ओहू सोचा ना हर रख दी निशाने पे जा कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान देखा ना हर सोचा ना हर रख दी निशाने पे जा कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान थैंक यू मस्त 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 तर मग काय जायचं का गोव्याला खूप मस्त धमाल मस्त आली पंकजी मस्त झालं गाणं लाईक्स कमेंट्स करा प्लीज रसिका हो काही होळीची गाणी आहेत जी आपण होळीच्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी ऐकली नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्यातलंच एक गाणं आहे रंग बरसे करेक्ट खुद्द बच्चनजींच्या आवाजातले हे गाणे 1981 सालचा हा खूप गाजलेला चित्रपट सिलसिला आपल्यासमोर हे गाणे घेऊन येत आहेत आनंदजी खडीकर आनंदजी रंग बरसे बीगे चुनर वाली रंग बरसे हर किनी मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया ओ रंग रसिया हो रंग बरसे अरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे हाँ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे थारी में जो ना परोसा सोने की थारी में जो ना परोसा अरे सोने की थारी में और सोने की थारी में जो ना परोसा अरे खाई गोरी का यार बलम तरसे रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे लौंगा इलाची का अरे लौंगा इलाची का भाई लौंगा इलाची का हाँ लौंगा इलाची का बीड़ा लगाया लौंगा इलाची का बीड़ा लगाया लौंगा इलाची का लौंगा इलाची का बीड़ा लगाया
तोबे गोरी का यार बलम तरसे रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे से भीगे चुनर वाली रंग बरसे बेला चमेली का सेज बिछाया हर बेला चमेली का बेला चमेली का सेज बिछाया सोए गोरी का यार बलम कर सोए गोरी का यार बलम कर से रंग भर से ओ रंग भर से भीगे चुनर वाली रंग भर से रंग भर से भीगे चुनर वाली रंग भर से रंग भर से भीगे चुनर वाली रंग भर से रंग भर से भीगे चुनर वाली रंग भर से रंग भर से भीगे चुनर वाली रंग भर से रंग भर से भीगे चुनर वाली रंग भर से हरे रंग भर से भीगे चुनर वाली रंग बरसे वाह 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 आनंद जी खरच मजा आली. आता खरच होळी सुरू झाली आहे कारण आपले पुढचे गाणे देखील आपल्याला होळी खेळताना एक वेगळीच एनर्जी ऊर्जा देते. अरे जा रे हट नटखट ना छोड मेरा घोंगट. आशाजी व सी रामचंद्रन जी 1951 नवरंग हा सिनेमा आणि यातले हे बहारदार नृत्य संध्याजींनी जे केले होते ते अविस्मरणीय आहे. आपल्यासमोर घेऊन येत आहेत हे गाणं पंकजजी व नीलमजी. अटक अटक झटपटपन घट पर झटक मटक एक नार नवेली गोरी गोरी गालन की छोरी चली चोरी चोरी मुख मोरी मोरी मुस्काए अलबेली कंकरी गली में मारी कंकरी कन्हैया ने कपकरी बा और की अटकेली हरी पिचकारी मारी सारा रा 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 बोली पानी हरी बोली अरे जा रे हट नटखट ना छोड़ मेरा घूंघट पलट के दूंगी आज तुझे गाली रे अरे जा रे हट नटखट ना छोड़ मेरा घूंघट पलट के दूंगी आज तुझे गाली रे आज उहे नार नखरदार मतवाली रे आज मीठी लगे है तेरी गाली रे ओ
पे धिनक धिनक था सांझ बजे चंग बजे संग में मृदंग बजे अंग में उमंग खुशी आली रे आज मीठी लगे है तेरी गाली रे अरे जा रे हटे नटखट ना छोर मेरा घूंघट पलट के दूंगी आज तुझे गाली रे मुझे समझो ना तुम बोली भाली रे चलो रे साथी चलो रे साथी ए पकड़ो 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 इसे न छोड़ो जाते हैं होली के दिन दिल खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं होली के दिन दिल खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं Thank you.
बनाऊं आ तेरे गुलाबी गालों से थोड़ा सा गुलाल चुराऊं पूछ ले जमाने से ऐसे ही बहाने से तेरे और ये दिल जाते हैं होली के दिन दिल खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं है तू मिट्टी से बनी है तू खिलने से जो टूट जाएगी कांटों के छूने से फूलों से नाजुक नाजुक बदन खिल जाते हैं होली के दिन दिल खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं होली के दिन खिल खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते बजाते चंग बम 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 पीलो बम बजाते चंग मारिए मंगेतर चुड़ला वाली मारिए मंगेतर चुड़ला वाली
मारिए मंगेतर नतनी वाली मारिए मंगेतर मारिए मंगेतर नतनी वाली काय मग प्रेक्षक हो रसिक हो आली ना मजा होली के तराने हा कार्यक्रम बघून ऐकून मी स्नेहा शिंदे ब्रह्मांड संगीत कट्टाच्या वतीने सगळ्या कलाकारांचे निर्वाणा स्टुडिओचे सुजित गवई आणि आनंद पालवलकर व सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. श्री राजेशजी जाधव संस्थापक ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे व श्री अरुण दळवीजी अध्यक्ष यांचे सुद्धा विशेष आभार. त्यांनी आम्हा सगळ्यांना हा कार्यक्रम करण्यास खूप खूप प्रोत्साहन दिले. मनपूर्वक आभार. मंडळी होळी खेळा पण आपली स्वतःची काळजी करून खेळा आणि त्यांची काळजी आपल्या घरच्यांची काळजीसुद्धा आपणच घ्यायची असते. बाय गुड नाईट शुभरात्री शब्बा खैर परत भेटू लवकरच असंच एक नवीन कार्यक्रम घेऊन. तोपर्यंत गुड नाईट अँड होली के तराने.